बासलापूर गावात तलावात बुडणाऱ्या मुलांसाठी चिरोडी येथील युवक बनले देवतू। दोघापैकी एकाला वाचविण्यात आले, यश तर एकाचा दुर्दैवी मृत्यू। त्या मुलाचे जीव वाचविल्याबद्दल चिरोडी येथील त्या युवकांचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा यांनी दखल घेऊन त्यांचा जाहीर सत्कार केला व त्यांचे कौतुकही केले। गणपती विसर्जनासाठी बासलापूर व चिरोडीच्या मध्ये असलेल्या तलावात गेले असताना चिरोडी येथील युवकांना गणपती विसर्जन झाल्यावर बाजूला दोन मुलं पाण्याच्या खोलीत चुकून गेलेल्या त्या युवकांना आवाज आला तर हे सर्व युवक जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवायला पाण्यात गेले। चिरोडी येथील पंकज राठोड, शरद राठोड हे पुढे गेले, सोबतच त्यांच्याच मागे विकास राठोड, सतीश राठोड, सूरज चव्हाण, धनसिंग राठोड, सुनील राठोड हे सुद्धा पाण्यात शिरले। त्यांनी दोघांनाही वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, पण परंतु त्यातील एकालाच वाचविण्यात यश आले, पण एकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला। हे दोन मुलं त्या तलावात डुबत असताना तेथे उपस्थित सर्व जनता त्यांना न वाचवता मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यात व्यस्त होती, पण या सर्व युवकांनी जीवाची पर्वा न करता त्या मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले। यात काही युवकांना इजाही झाली तरी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले। या संपूर्ण घटनेचा आढावा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी घेतली व या सर्व तरुणांचा सत्कार केला, एवढे शौर्याचे काम केल्याबद्दल आभार मानले। स्वराज वार्ता साठी रवी मारोडकर सह सुभाष कोटेचा अमरावती। गणपती विसर्जनासाठी परवाच्या दिवशी चांदूरतून अनेक लोक होते, जवळपास अमरावतीहून 150 लोक होते, पण 2 18 वर्षात आणि 17 पठाण सरांचे 2 चिरंजीव या बासलापूरला लागून असलेल्या बर्मी तलावापाशी ही दुःखद घटना घडली। पण जिथं बघ्यांची भूमिका आपल्या समाजात कशी वाढत चाललेली आहे आणि त्या बघ्यांतून खरे शूरवीर कसे असतात, कारण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी जे प्रयत्न या चारी पाचही धाडसी युवांनी घेतलं, पंकज असतील, चव्हाण असतील, राठोड असतील, सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या गावातलं गणपती सुरू आलं असतं, तिथं दिसली बघ्यांची गर्दी काय सुरू आहे, तिथं कोणी रोडावड सुरू होती यांना लक्षात आलं आणि थेट त्या डोहात या चौघा पाचांनी बुडी घेतली। त्यातल्या एक दोघाही भावाला बाहेर काढलं, एकाचा जीव वाचला, एकाचा जीव गमावला। आपल्या आज या पाचही वीरांचा स्वागत याच्यासाठी करतो आहे की कुठंतरी समाजात ही जी मदत करण्याची भाव आहे, भूमिका आहे, कुठंतरी लोप पावत चाललेला आहे। फक्त एखाद्या गोष्टीला पाहणे, फोटो काढणे, शूट करणे, पण त्याला मदत कशी करता येईल अशा आमच्या पाचही वीरांनी चिरोडीतील सर्व आहेत, बंजारा समाजातील आहेत, सातत्यानं लोकांच्या समोर धावणारे लोक आहेत आणि यांच्यासमोर जी घटना घडली, स्वतःचा जीवाची पर्वा न करता चौघांनी त्या दोघाही भावांना बाहेर काढलं अशा या पाचही वीरांचा आपण आज इथं जैन क्रीडा मंडळाच्या वतीनं पक्षाने सत्कार केला की अशी ही प्रेरणा बाकी तरुणांनी घेतलं पाहिजे। जर आपल्या आजूबाजूची घटना घडत असेल सर्वात पहिले आपण तिथं मदत केली पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे। तरुणांना विशेष करून आग्रह करतो की स्थिती एखादी परिस्थिती बघूनच त्या डोहात किंवा एखाद्या पाण्यात मोह आवरत नाही आम्हाला समजू शकतो, तारुण्यात ह्या गोष्टी होतात पण तारुण्यात आपल्या जीवावर भेटू शकते, म्हणून तारुण्यात काळजी घेतली पाहिजे। या सध्या पावसाच्या मौसमात थोडीशी काळजी घ्यावी, तरुणा जीवाला जपाव करता, तुमच्या नंतर तुमचे आई बाबा फार पस्तावतात, म्हणून अशी चूक करू नका जेणेकरून तुमचा जीव जाईल। एवढंच बोलतो आणि पाचही वीरांचा पुनश्च भरपूर स्वागत करतो, यांच्या ज्या जिकरीचं काम केलं निश्चितच अमरावतीच्या पातळीवर, कलेक्टर पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर जिथे असेल राज्यभरात त्यांचा शौर्य पुरस्कार संदर्भात आम्ही जैन क्रीडा मंडळाच्या वतीनं प्रयत्न करू आणि यांना शौर्य पुरस्कार मिळाला पाहिजे, जेणेकरून आमच्या तरुण ग्रामीण भागातील तरुण हा समस्याला भिडणार आहे, त्याला मदत करणार आहे, हा मॅसेज संपूर्ण महाराष्ट्र जाईल अशा अनुषंगाचं एक पत्र आम्ही पाठवू, राज्यपालांना पाठवू, राष्ट्रपतीकडे पाठवू, या पाचहींचा सन्मान सर्वकडे व्हावा अशी आमची मंडळाची सदिच्छा, त्यांच्या पुढील काळात शुभेच्छा देत सांगतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद बातमीकर्त्याची, वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता।